नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज आपण एका छोट्याशा स्तोत्राची माहिती घेऊया. त्याचे नाव आहे अन्नपूर्णा स्तोत्र. सर्वच गृहिणी स्वयंपाक रोजच करत असतात. बऱ्याचदा घरात काही वाद झालेले असतात अथवा काही कारणामुळे चिडचिड करून कंटाळा आला म्हणून स्वयंपाक करण्यात येतो. त्यामुळे होते काय, कधी कधी स्वयंपाक बिघडतो, चांगला होत नाही. त्यामुळे घरात अजूनच त्रासदायक वातावरण तयार होते. म्हणून आपल्याकडे आधीपासूनच सांगितले आहे, सकाळी चुलीची पूजा करावी, मग त्यात स्वयंपाक करावा, प्रसन्न मनाने करावा. कारण आपण जे अन्न खातो त्यातून आपले मन तयार होत असते. चांगले अन्न खाल्ले तर चांगले मन तयार होते. सात्विक अन्नामुळे सात्विक मन तयार होते. म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. त्यामुळे घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही. मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जिथे अन्नदान करतात तिथे आजही अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याशिवाय कुणालाही जेवण देत नाही. जसे अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा या ठिकाणी आजही अन्नपूर्णेची पूजा करूनच अन्नदानाला सुरुवात करतात. तेथे हजारो लोक प्रसन्न मनाने जेवतात. कधीच अन्नाची कमतरता पडत नाही. धान्याची कोठारे गच्च भरलेले असतात. ही प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. आपण रोज म्हणा आणि त्याची प्रचिती घ्या. तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र. भगवती भवरोगात पीडिती दुष्कृतात सुत दुहित्र कलोत्रे पद्रेव नानुमयात विलसमत दृष्ट्या वीक्ष बिभ्रात चित्तमे सकल भुवन मातस्त्राही मामो नमस्ते माहेश्वरी माश्रित कल्पवल्ली महाभो छेद करी भवानी शुद्धार्थ जाया तनया दुपेत स्वात्मन्न पूर्णे शरणं प्रपद्ये दारिद्र दावा नलदय्यमानं पावाम्न पूर्ण गिरिराज कर्णे कृपान् मुधो मज्जे मा त्वदीये त्वत्पाद अर्पितं चित्तवृत्तिम्.